नमस्कार मैत्रिणींनो, पूजा टेस्ट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर सध्या आपण गौरी गणपती विशेष रेसिपी पाहत आहोत। मी गणपतीसाठी मोदक कसे बनवायचे तेही प्रकार दाखवलेले आहेत। आणि आज आम्ही गौरींसाठी आपण जे फराळ बनवतो गौरींसाठी त्यामधलीच एक रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर बदकाची करंजी कशी बनवायची तर ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे, तो स्वच्छ गाळून घेतलेला मैदा आहे। आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत। इथे मी मोठे 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे, आपल्याला यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे। आणि पूर्ण पिठाला हे मिक्स करून घ्यायचं आहे। गरम असल्यामुळे लगेच हाताने मिक्स करायचं नाही, कारण आपल्या हाताला चटके बसतील। थोडंसं आपण अगोदर हे चम्मचनी मिक्स करून घेऊया। आणि आता हे पूर्ण हे आपल्याला पिठाला तेल लावून घ्यायचं आहे। पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाला व्यवस्थित असं तेल लागलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, आपला पिठाचा गोळा झाला पाहिजे। आणि आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेऊया। जास्त पातळही आपल्याला हे पीठ मळायचं नाही, एकदम थोडं थोडंसं पाणी टाकून हे घट्टसर आपण याचा गोळा बनवून घेऊ। इथे मी गोळा आपला पिठाचा बनवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसर नाही। तर आता आपल्याला हे 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे 15 मिनिटं। पीठ भिजेपर्यंत आपण जे आपल्याला मध्ये स्टफिंग करायची आहे, स्टफिंग भरायची आहे, ती कशी बनवायची ते पाहूया। जे आपल्याला करंजीमध्ये सारण करायचं आहे त्यासाठी मी ते रवा भाजून घेतलेला आहे, जो आपल्याकडे बारीक रवा असतो तो रवा। त्यानंतर एक छोटी वाटी जे रेडीमेड जे खोबऱ्याचा खीस असतो थोडे मी ते घेतलेला, काजू आणि बदामाचे छोटे छोटे काप केलेले आहे तेही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि आता मी त्यामध्ये पिठी साखर टाकत आहे 1 चमचा, वेलची पावडर। आपण आता हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। इथे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे सर्व। आता आपण एका हे बाउलमध्ये इथे आपल्याला जे मध्ये सारण भरायचं आहे तेही तयार आहे। इथे मी एक मोठा चमचा मैदा घेतलेला आहे, आपल्याला ह्याची थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे आपल्याला करंजीला आपण लाटी तयार करू ते बंद करण्यासाठी आपल्याला ह्या पेस्टचा वापर करायचा आहे। अशा पद्धतीची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। आपली इथं पेस्ट ही तयार झालेली आहे। आता आपण आपले बदक बनवायला सुरुवात। आपलं जे पीठ आहे तेही 15 मिनटं चांगलं भिजलेलं आहे। परत एकदा आपण हे व्यवस्थित हाताने मऊ करून घेऊया। तुम्ही थोडंसं जर ह्याच्यामध्ये तुम्हाला रवा जर टाकायचा असेल तर एक वाटीला थोडं 1-2 चमचे रवा टाकला तरी चालतो, त्यामुळे आपली करंजी छान होते। आणि आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत। जसे आपण पुरी लाटतो छोट्या आकाराची तसे आपल्याला लाटी बनवायची आहे। एक अशा पद्धतीची आणि ह्याच्यापेक्षा थोडंसं एकदम एवढा छोटासा येईल। आणि आता मी तुम्हाला लाटून दाखवते। आपल्याला इथं बिलकुल पिठाचा वापर करायचा नाही। इथे मी मोठी लाटी घेतलेली आहे, ती आता आपल्याला पुरी जशी आपण लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायची आहे। आणि आपल्याला जास्तही पातळ करायची नाही, ही लाटी थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। अशा पद्धतीने ही एक लाटी आपली तयार आहे। जी छोटी लाटी घेतलेली आहे ती पण लाटून घेऊ। ही आपल्याला एकदम छोटीशीच लाटून घ्यायची आहे। अशी आता आपल्याला इथं आपल्या दोन्ही लाट्या तयार झालेल्या आहेत। तर आपण जी मोठी लाटी बनवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। तर आपण याच्यामध्ये सारण भरून घेऊया अगोदर। आणि जी आपण मगाशी जी पेस्ट बनवली होती ती आपण आधी साईडने लावून घेऊया, कारण आपण जेव्हा ही बंद करू ती व्यवस्थित बंद होईल आणि आपण तेलामध्ये जेव्हा आपली ही आपण बदक सोडू ते कुटणार नाही, त्यामुळे आपण ही पेस्ट बनवून घेतलेली आहे। आणि आपण
आता यामध्ये सारण भरून घेऊ आणि हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायची आहे. आपण जी आपली रेग्युलर करंजी बनवतो त्याच पद्धतीने हे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. बंद करताना व्यवस्थित बंद करायचं आहे, कारण आपण जेव्हा तेलामध्ये आपला बदक सोडू तेव्हा आपला बदक फुटला नाही पाहिजे, किंवा पूर्ण सारण मग फुटलं तर बाहेर येतं अशा पद्धतीने. आणि आपण परत आता ह्याला मुरड घालून घेऊया. मुरड घातल्यामुळे आपली करंजी अशी व्यवस्थित बंद होते, पॅक होते, म्हणजे बाहेर नाही येणार आपलं सारण. त्यामुळे मी इथे मुरड टाकत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझं चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जे साईडला दिलेलं बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी माझ्या रेसिपी चॅनलवरती अपलोड करेल त्या तुम्हाला लगेच भेटतील. आणि ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा. आता आपण आणि आता आपल्याला हे जो भाग आहे इकडला इकडला हा जॉईंट करून घ्यायचा आहे, जोडून घ्यायचा आहे. अलगत घ्यायचा, जास्त फास्ट करायचं नाही. आणि हे अद्दर हे पूर्ण आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. हळूहळू आणि आता आपण ह्याचं तोंड बनवून घेऊया. हे जी आपण छोटी लाटी बनवली होती यामध्ये हे आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. आणि जी पेस्ट बनवली होती ती आपण अगोदर ह्याला लावून घेऊया आणि यामध्येही आपण सारण भरून घेऊ. आपल्याला हे पूर्ण असं बंद करून घ्यायचं आहे. अशा आकाराचं आणि हे पूर्ण असं दाबून घेऊया. हे आपल्याला आता हे आपल्याला बदकाचं हे वरचं डोकं बनवायचं आहे, त्यामुळे इथं आपण थोडंसं पुडा सोडून ह्याची चोच बनवणार आहोत. बदकाची डोळे म्हणून मी इथं लवंग घेतलेली आहे. आपण इथं यामध्ये लवंग टाकणार आहोत. दोन्ही साईडला व्यवस्थित असे लवंग आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून बाहेर येणार नाही. व्यवस्थित फिट करून घ्यायचे आहे. इथे आपली चोच म्हणजे त्याचं तोंड तयार झालेलं आहे बदकाचं. तर मी आता इथे टूथपिक घेतलेली आहे, ती आपण इथं पाठीमागं जी आपण खालची साईड घेतली होती त्याला थोडंसं आपण जे मगाशी आपण पीठ बनवलं होतं ते यामध्ये होल करून घ्यायचं आहे या पद्धतीने. यासाठी आणि इथं पण आणि ह्याला होल पाडून घेऊया आणि इथेही. अशा पद्धतीने आता आपण यामध्येही टूथपिक ठेवून देऊ. आणि जीही आपण तोंड बनवलेलं आहे ह्याचं याला लावून घेऊया. इथे आपला बदक तयार आहे. आता आपण आपले हे जे बदक झालेले आहेत ते तळून घेऊ.
इथे बदक बनवून घेतलेले आहेत, आता आपण हे तळून घेऊया. इथे मी तेल आपलं तापायला ठेवलेलं होतं, आपलं तेलही तापलेलं आहे. आता आपण यामध्ये एक एक बदक सोडून तळून घेणार आहोत. मी हा चमच्यावरच आपल्याला हा बदक ठेवून तळून घ्यायचा आहे. जर आपण असंच सोडलं तर बदक जर हल्ला गेला तर आपला बदक हा व्यवस्थित तळला नाही जाणार. त्याच्यामुळे चमच्यावरती ठेवायचा आणि तळून, आणि एका साईडने वरतून असं तेल सोडायचं त्याच्यावरती. असं तेलही आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. जास्त कडक तेलामध्येही तळायचं नाहीतर आपल्या बदकाचा कलर बदलून जाईल. आणि परत आपण जरी हा बदक असा परत सोडला तरी काहीच हरकत नाही, कारण तो व्यवस्थित असा त्याचा आकार जसा आहे तसाच राहणार आहे. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. एक एकच बदक आपण तळून घेणार आहोत. इथे मी एक आपला बदक तळून झालेला आहे. अशाच पद्धतीने मी आता बाकीचे बदक तळून घेते. इथे आपले पूर्ण बदक तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर दिसत आहेत. एकदम सोपी रेसिपी आहे, म्हणजे आकार द्यायला काहीच अवघड नाही. नक्कीच तुम्ही ह्या गौराईला करून पहा. परत भेटूया एका असंच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.